तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी येवदा ग्रामपंचायत, परंतु विकास मात्र शून्य. आज दुपारच्या दरम्यान सरकारी स्वस्त धान्य दुकानाचा धान्य साठा घेऊन येणारी पिकअप गाडी येवदा येथे इनामदारपुरा येथील रस्त्यावरील खड्ड्यात असल्याने पलटी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. येवदा गावातील 3 स्वस्त धान्य दुकानाचा 120 पोते घेऊन मालवाहू मोठा पिकअप गाडी स्वस्त धान्य दुकानावर माल पोहोचवण्याकरिता येत असता इनामदारपुरा येथे रस्त्याची दुर्दशा झालेली असून या रस्त्यावरील वाहन चालविणे म्हणजे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बरेचसे नागरिकांनी रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे लावलेले आहेत, तरी याकडे येवदा ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावात अपघात होण्याचे प्रमाण वाढत असले ही नागरिकांची चर्चा आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे निकृष्ट रस्त्यावर पाण्याचे डबके असल्यामुळे गावात येणारे जाणारे वाहन बसत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन व बांधकाम विभाग यांनी लक्ष केंद्रित करावे. लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा येवदा गावाकडे लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रामेश्वर माकुडे, विदर्भ न्यूज, येवदा.